ये कांति लोकांति स्त्री पाहो न होवुन द्यावे वृत्तीचे उत्थान प्राण गेली याही अमोल जीवन खोवू नये कुमार्गी संतान करावे आदर्श साचे तरी ऋण फिटे माता पित्याचे अथवा आपणची नाम वाढवावे तयांचे देश सेवेने असो कोणताही आश्रम त्यात मुख्य असे संयम विकासाचा वाढता क्रम त्याग बुद्धीचा सर्वांकरिताच झटावे ऐसे व्यापकपण साधावे हेच गृहस्थाश्रमी शिकावे लागे तत्व पुत्र शिकुनी मोठा झाला एक होता दुसराही जन्मला तिसरा होताची संसार संपला पाहिजे पित्याचा पुत्र भावा कुल उद्धारी एरवीती वांझची बरी ऐसे ही बोलिले निर्धारी ग्रंथा माझे सेवा कार्यासी वाहून घ्यावे अध्यात्म भावा अनुभवीत जावे आणि कासही धडे द्यावे शिकवावा सेवा भाव सेवेसाठी घ्यावी दीक्षा न्यावी लया गावाची अवदशा काम करावे भरुनी हर्षा सर्वांसाठी अंतरी ग्राम सेवाची देश सेवा देश सेवाची ईश्वर सेवा हेची अनुभवावया जीव भावा वानप्रस्थ आश्रम वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग संग्रह त्याग उपभोग त्याग लागावी अंगी कार्याची आग ग्राम सेवा करावया आपुल्या मुलासारखीच सर्व मुले होवोत ऐसे मनी आडिले त्यांच्या जोपासनेचे व्रत घेतले तोची विरागी म्हणावा आपुल्या अंगी असो फाटके परी गावलोक राहोत नेटके हे साधावया जो कवतुके कार्य करी जो माने त्यासीच म्हणावे वैरागी जो सर्व लोभांचा परित्यागी सेवेसाठी कष्ट घे अंगी नेहमीच लोकांच्या अनेक साधिती स्वावलंबन दानी दुसऱ्यास पुरवी धन जो सर्वस्व आपुले दे अर्पोन तोची संन्यासी म्हणावा ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा आधी आपुला प्रपंच सावरावा मुरलिया फळा परी सुखवावा समाज मग
संन्यास म्हणजे थकता काळ, आत्मचिंतनी जावा वेळ, आशीर्वाद मिळावा सकळ जन लोकांसी, करावा सुखाने संसार, करावा अतिथींचा सत्कार, बांधा सोपे माड्या घर, उत्तम व्यवहारे धन जोडा, साधू आला संत आला, राजा आला रंक आला, अतिथी पाहुणा भुकेला आला, सर्वांसाठी गृहस्थाश्रम, करी आलेल्यांचा सत्कार, संत साधूंचा सन्मान सुंदर, सार्वजनिक कामाचाही बोझावर सांभाळीतसे प्रेमाने, गृहस्थ धर्म म्हणजे जबाबदारी, स्त्री पुत्रांपरीच सर्वतोपरी, देशभेष सांभाळणारी वृत्ती असे त्याची, म्हणून संती गृहस्थ गौरविला, धन्य धन्य म्हणितले त्याला, तोची जगाचा माता पिता ठरला, पालन पोषण करणारा, लहानपणीच आश्रमी न्यावी मुले, जैसे विश्वामित्र राम लक्ष्मण नेले, सांदीपनी द्रोणांनी शिकविले, तैसे विविध ज्ञान द्यावे, आश्रमांनी मुले शिकवावी, गृहस्थांनी मदत पुरवावी, मुले वाढता पित्याने घ्यावी परवानगी पुत्रांची, आपले पोट सर्वांनी भरावे, वृत्तीसी कार्ये वाढवीत न्यावे, म्हणजे गृहस्थावरी अवलंबावे ऐसे नव्हे, कोण काय देतो सेवाधन, आपुले कार्य सांभाळून यावरीच खरे महिमान लौकिकाचे आपुल्या, पाया तयानेच पडावे ज्याने आपुल्या कर्मासी चुकावे, नाही तरी प्रेम ठेवावे परस्परांचे दोघांनी, कोणी कोणास न लेखावे हीन, तो असे सर्वेश्वराचा अपमान, अभिमानी संन्याशाहुनी महान ठरेलीन पतिव्रता, आपुला साधावा गृहस्थाश्रम, पाळावा ग्राम सेवा धर्म, गावा करिताच आपुला नेम सांभाळावा, ग्रामधर्माचे महत्व थोर, त्यात गृहस्थ धर्माचा मोठा अधिकार, महातीर्थाचे तीर्थ सुंदर तुकड्या म्हणे, लोक धनवानांना पुसेना, लोक सत्तेला ओळखीना, परिसेवाधाऱ्याचे चरणा पूजू लागती जीवाने, जगात जेवढे पूज्य पुरुष झाले,
ते सर्व सेवेनेची गौरव पावले सेवा सोडताची राक्षस ठरले मारले गेले देवा करवी संत दामाजीने सेवा केली प्रसंगी धान्य कोठारे लुटविली देवाने ही कदर केली फेडले ऋण येवोनी तीर्थी दान सत्पात्र भोजन यज्ञादिकी खर्चावे अन्नधन त्यात सेवा दृष्टीनेच सांगितले पुण्य एरवी मिथ्या ज्यासी जरूरी त्यासी न ध्यावे पवित्र स्थान म्हणोनी उधळावे तरी तेणे पुण्य कधी न पावे जन सेवेचे तीर्थ समजती पुण्याची खाणी आणि पापमय गावीचे प्राणी त्यासी तीर्थी ही धोंडा पाणी सांगितले संती काशीच्या गंगेची कावडी ओतावी तहानलेल्या जीवाचे तोंडी यातची तीर्थाहुनी पुण्य कोडी सांगती नाथ ऐसी सेवा जया घडे तुटे संसाराचे बिरडे सखा भगवंत हृदयी जोडे अंतर पडे ना यासी सेवा हीच धन संपत्ती खरी न सरे जन्म जन्मांतरी वाढवी विश्वाभिमान अंतरी ग्राम पूजन सेवामय म्हणोनी म्हणतो सेवा करा उत्तम हाची मार्ग बरा आपुल्या जन्मासी उद्धरा गावा सहित जरी कराल सेवा ऐसी तरीच उद्धराल जीवासी उन्नत कराल गावासी सर्वतोपरी जाने केले असेल उन्नत ग्राम अथवा समुदायाचे आदर्श काम तोची बोलण्याचा अधिकारी उत्तम समजतो आम्ही तोची करावा पुढारी एरवी पडो नये कुणाचाही आहारी धनवेच तो म्हणोनी गावाधिकारी करू नये कोणासी मत हे दुधारी तलवार उपयोग न केला बरोबर तरी आपलाची उलट तो वार आपणावर शेवटी निवडणूक जणू स्वयंवर जा हाती देणे जीवनाचे बागडोर त्यासी लावावी कसोटी सुंदर सावधपणे फोड चोखाया लावोनी जैसे शिष्य निवडिले रामदासे मृत्यूच्या कसोटीवरी पाहणे तैसे गुरु गोविंद सिंहाचे तैसेची आहे निवडणुकीचे कामची पहावे सगळ्यांनी त्याचे
जाचे काम अधिक मोलाचे तोच निवडावा मुख्य ऐ।